जडांगे ह्या फॅक्टर कोणीच लक्षात घेतलेला नाही. मराठा समाजामधला असणारा गरीब मराठा हा जरांगेला असणारं स्वतःचा मेंटॉर म्हणून मानतोय. आज माझा हुरा आहे हा, मी असं म्हणतोय. आणि जे काही बघितलेलं आहे, 30% मतदान हा जरांगे पाटलाच्या याच्याप्रमाणे वोटिंग करणार, आणि त्यांनी या चारही पक्षांना मतदान देऊ, दोन्ही आघाड्यांना मतदान देऊ नका असं त्यांनी म्हटलेलं आहे. दुसरा फॅक्टर जो असणारा लक्षात घेतलेला नाही, आणि तो म्हणजे की आपण असणारा ओबीसी हा नेहमीच धार्मिक आहे, आणि मग भारतीय जनता पक्षाकडे आपण पाहतो. परंतु जी काही मध्यंतरी आंदोलनं झाली, त्या आंदोलनामधून असणारा ओबीसी हा पॉलिटिकल जागृत झालेला आहे आणि वोकलही झाला अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून संख्येने बलाढ्य असणारा मराठा समाज, याला तो ठणकावून सांगत होता की मी तुला माझ्या ताटामध्ये घेत नाही, माझ्यामधलं माझ्यामध्ये तू रिझर्वेशन घेऊ नको. तेव्हा इन्व्हर्टर एसी आप गॅम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं. इतनी महंगी और नाजुक ऐसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है, उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर वन स्टेबलाइजर. झाले असं मी त्या ठिकाणी मानतो. हे दोन फॅक्टर्स फायनल फार मोठ्या प्रमाणात इफेक्ट करतील असं मला स्वतःच आणि जगाने एक्सेप्ट केलेलं आहे. की शाहू महाराजांचं कुटुंब कोण आहे, त्यांचे जवळचे कुटुंबातले माणसं कोण आहेत, त्याच्यामुळे जगाने मान्य केल्यानंतर दोन गाढवांनी कॉमेंट केल्यानंतर त्याच्यावरती आपण कॉमेंट करावं असं मला वाटत नाही. देखिए अलायन्स ये बात रहती है कि कब जमता है कभी नहीं जमता है. आप ऐसा है, मैं अगर आरोप करूं कि कल्याण की सीट एकनाथ शिंदे के लिए उद्धव ठाकरे ने छोड़ दी, पंकजा मुंडे की सीट एनसीपी ने 5 बार गिरा हुआ आदमी दोबारा वहां पे खड़ा किया है, तो इसका मतलब क्या है? आप उसका मतलब निकालते ही नहीं हो. नए चेहरे होने के बाद, नया कार्यकर्ता होने के बाद भी उसको आप नहीं रिपीट करते हो जो गिरा हुआ उसको है. मैंने आज 2 नाम बताया, मैं ऐसे 20 नाम कॉन्स्टिट्यूंसी के बताऊंगा कि जहां पर उम्मीदवार जो है वो फिक्सिंग है. जैसे भंडारा की है, सॉरी बुढ़ाना की है, ओल्ड शिवसेना का कैंडिडेट जाधव एकनाथ शिंदे के साथ है, उसी को उम्मीदवारी दी है एकनाथ शिंदे ने. उद्धव ठाकरे ने जो उम्मीदवारी दी है उसके पीए को दी है. तो ये मैच फिक्सिंग है या नहीं है? भाजप इंटरनल झालेलं मॅच फिक्सिंग आहे. ते आता मी कोणाबरोबर झाले कोणाबरोबर नाही झाले हे त्यांनी त्यांनी सांगा, मी कशाला बोलाव त्याच्यामध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.